मालिकांमधून स्टार झालेला राणा दा म्हणजेच हार्दिक जोशी आता आपल्याला पहलवानाच्या नाही तर खलनायकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. निमित्त आहे एका चित्रपटाचं. जर्नी प्रेमाची या चित्रपटात त्याचं कास्टिंग झालंय खलनायक म्हणून. या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय अमोल भावे यांनी. आत्तापर्यंत अंजली आणि राणा यांच्या अल्लड प्रेमलीलेमध्ये प्रेक्षकांनी आनंद शोधला. गोड दिसणारी अंजली आणि रांगडेपणा, भाबडेपणा आणि आपल्या भाषाशैलीमुळे प्रत्येकाच्या मनामध्ये घर करणारा राणा दा यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पडले. पण आता हा राणा दा खलनायकाच्या रूपामध्ये लोकांना किती भावतोय हे आपल्याला हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरच पाहायला मिळेल. माधव देवचक्के, अभिषेक सेठिया, कश्मीरा कुलकर्णी हे आणि यांसारखे अनेक कलाकार या सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतल्या अशा अनेक इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी.